नमस्कार, महालक्ष्मी किचन मध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण भेंडी फ्राय कसं बनवायचं ते पाहणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे आणि डब्याला पण आपण ही पटकन करून देऊ शकतो। तर त्यासाठी लागणारं आपण साहित्य पाहून घेऊया। तर मी या ठिकाणी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून तिला कोरडी करून नंतर कापून घेतलेली आहे। अजिबात पण पाणी त्यावरती ठेवलेलं नाही आहे। आणि या ठिकाणी आपल्याला तेल लागणार आहे, जिरे, मोहरी, इथं मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। इथे 7 ते 8 मिरच्या आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत। आपल्याला या ठिकाणी कोथिंबीर लागणार आहे थोडी आणि चवीनुसार मीठ। या ठिकाणी मी एक कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। आता आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया। या ठिकाणी आपलं तेल तापलेलं आहे, आपण त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालून घेऊया। मोहरी व्यवस्थित तळतळली पाहिजे, तिचा स्वाद मग आपल्या भाजीमध्ये उतरतो। आता आपण 1/2 चमचा जिरे घालून घेऊया। जिरे पण जास्त आपलं फुलले पाहिजे, त्याचा पण स्वाद छान उतरतो भाजीमध्ये। आता आपण हिरवी मिरचीचं आणि लसणाचं पेस्ट त्यामध्ये घालून घेऊया। आपण हिला 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया। तुम्ही हवे तर मिरची बारीक कट करून पण टाकू शकता आणि लसूण पण बारीक कट करून टाकू शकता, पण मी या ठिकाणी खलबत्त बारीक केलेला आहे। 2 मिनिट झालेले आहे। आता आपण यामध्ये भेंडी टाकून घेऊया। आणि आता याला आपण मस्त काढून घेऊया। आपण यामध्ये मीठ घातलेलं नाहीये, मीठ आपल्याला शेवटी घालायचं आहे, कारण मीठ घातलं तर भेंडीला पाणी सुटतं आणि आपली भेंडी चिकट होते, त्यामुळे आपल्याला मीठ शेवटी घालायचं आहे। आपण व्यवस्थित घालून घेऊ। आता आपण यावरती झाकण ठेवूया। 4 ते 5 मिनिट आपण याला मंद आचेवर झाकण ठेवून शिजून घेऊया। आपल्या या ठिकाणी 4 ते 5 मिनिट झालेले आहे। आता आपण झाकण काढून घेऊया। आता आपण यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊया। शेंगदाण्याचे कूटनी याची कोटिंग छान येते भेंडीला। आणि मीठ टाकून घेऊया आता आपण 1 चमचा मीठ। आणि त्याला मस्त काढून घेऊया। या ठिकाणी मी कूट टाकून याला परत 2 ते 3 मिनिट परतून घेतलेलं आहे आणि आपली आता भेंडी तयार झालेली आहे। आपण एकदा 2 ते 3 मिनिट झाकण ठेवल्यानंतर परत आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे। आपण जर झाकण ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि आपली भेंडी चिकट होते, झाकण नाही ठेवायचं आपल्याला नंतर। हे पहा, आपली भेंडी अजिबात पण चिकट नाही झालेली, तुम्ही पाहू शकता। आता आपण हिला काढून घेऊया। हे पाजीवर पण चिकटणी झालेली आपली भेंडी एकदम सुटसुटीत आहे। आणि आता आपण यावरती कोथिंबीर टाकून घेऊया मस्त। या ठिकाणी आपली भेंडी फ्राय तयार आहे। तुम्ही हिला भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता आणि डब्यालाही तुम्ही पटकन 5 मिनिटात हिला करून देऊ शकता। तर कशी वाटली आजची रेसिपी हे नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या महालक्ष्मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। बाय बाय, टेक केअर।